राज्यामध्ये राज्य सरकारने जो कंत्राटी भरतीचा निर्णय रद्द केलाय त्याच्यामध्ये आता प्रसाद लाड असो किंवा अशन भूषण यांच्या कंपन्या ज्या होत्या त्याचा यांना तोटा झाला असं राजकीय वर्तुळात आता चर्चा आहे. राज्याने कंत्राटी पद्धत जी बंद केली त्याचं मी स्वागत करतो. खरं तर कंत्राटी पद्धतीमध्ये कामगाराला स्वतःचं भविष्य नव्हतं, त्याचं भवितव्याचं काय हा प्रश्न नेहमीच उपस्थित राहायचा. जे ठेकेदार होते किंवा जे ज्यांनी कॉन्ट्रॅक्ट घेतलेलं असायचं त्यांचा भविष्य निर्वाह निधी असेल किंवा इतर जे काही बाबी असतील याचे पैसे ते चुकवत नव्हते असं अनेक ठिकाणी आपल्याला दिसून आलेलं आहे. म्हणून या निर्णयामुळं कुणाचा लॉस होईल कुणाचा प्रॉफिट होईल यापेक्षा सर्वसामान्याचा जो कामगार होता त्याचा फायदा होईल. आणि ही कंत्राटी पद्धत बंद केल्यामुळे डायरेक्ट भरती झाल्यामुळे आज जर तुम्ही पाहिलं तर कामगाराला निम्मा पगार कंत्राटी कामगार जे ठेकेदार द्यायचे जर त्यांना 500 रुपये रोज असेल तर 300 रुपये हातात टिकवणे म्हणजे एक प्रकारे त्यांची पिळवणूक होती. आणि हे बंद केल्यामुळे लॉस कुणाचा झाला याचे सरकारला देणं घेणं नसतं म्हणून हा निर्णय स्वागतार्ह आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.